नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कानोळदा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना चक्कर येऊन कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कानोळदा येथे शोककळा पसरली आहे। जितेंद्र ज्ञानेश्वर बावीसकर वय 28 वर्षे राहणार कानोळदा असे मयत तरुणाचे नाव आहे। येथे तो परिवारासह राहतो। कानोळदा येथे सोमवारी गणरायाचे विसर्जनाची गावातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये गावातील जितेंद्र बावीसकर हा तरुण सहभागी झाला। मिरवणुकीमध्ये नाचत असताना सायंकाळच्या सुमारास जितेंद्रला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला। गावातील तरुणांनी लागलीच वाहनातून जितेंद्रला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दाखल केले। या ठिकाणी दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषित केले। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे हे करीत आहेत।